छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर चार वर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली पोलीस उपनिरीक्षक वर्षा काळे यांच्या मदतीनं मृतदेहास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हा घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे वर्षा काळे या रेल्वे विभागात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे त्या आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना प्लॅटफॉर्म नंबर चार येथे एक व्यक्ती गंभीर अवस्थेत आढळून त्यानंतर त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवत डॉक्टरच्या मदतीने गंभीर जखमी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे या मृत व्यक्तीच्या डोक्यात गंभीर जखम असल्यामुळे हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे